मी आपल्याला कांद्याची पारंपरिक भाजी सांगणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य, कांदा जो मी बारीक कापून घेतलेला आहे, कढीपत्ता, गूळ, चवीनुसार मीठ, चिंच, सांबाराची मी भुकटी केलेली आहे, तेल आणि पाणी. तर आता आपण कृतीकडे वळूया. त्यावर ते पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये आता आपण चमच्याभर ते तेल टाकायचे आहे. कांद्याला तेल असल्यामुळे या भाजीमध्ये तेल हे कमी प्रमाणातच वापरतात. तेल आता तपेपर्यंत आपल्याला 2 मिनिटांमध्ये तेल गरम झाले. त्यामध्ये जिरे घालायचे. जिरे तडतडायला लागले की त्यामध्ये अर्धा कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता हा तडतडला की मग त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची व 1.5 चमचा आपल्याला तिखट घालायचे. तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मग यानंतर यामध्ये पाणी घालायचे. पाणी 1 ग्लासभर घालायचे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये कांदा टाकायचा. आपण त्यामध्ये गूळ घालूया, चिंच घालूया, आपण त्यामध्ये आणि सांबाराची जी पूड केली. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. चिंच यामध्ये याच्यासाठी ती जाड टाकलेली आहे की बारीक जर आपण पाण्यामध्ये कोट टाकला तर ते पूर्ण त्यामध्ये त्याची चव हे होते त्या भाजीची. आणि हे टाकल्यामुळे त्यामध्ये जेवताना मध्ये मध्ये चिंचेचे तुकडे येतात, त्याच्यामुळे गोड आंबटची चव एक छान अशी लागते. आता आपण यावरते झाकण ठेवून ही 10 मिनिटे शिजू द्यायची. ते पाणी आटलेले आहे व आपण हे आता सर्विंग बॉईलमध्ये सर्व करण्यासाठी काढूया. याला आता आपण वरून कढीपत्त्याने सजवूया व सर्व करूया. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.